मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे स्वप्नातलं घर बनवणारी मंडळी, खऱ्या अर्थानं घराला घर पण देणारी आणि प्रत्येकाच्या मनातील स्वप्नातील घर बनवणारी मंडळी मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मनाच्या मोठेपणाबरोबर दिलदारपणा यांच्या मनामनामध्ये आणि प्रत्येक शरीराच्या रक्तातील प्रत्येक कणाकणामध्ये रुजलाय. ते मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्व आदरणीय राहुल शेठ मेहता आणि कृष्णा शेठ बापना या दोन्ही मान्यवरांचं मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. राहुलबाईंचा विचार केला तर क्रिकेटला सदैव साथ देणारी मंडळी आहे आणि राहुलबाईंचा खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा जेव्हा ते जातात तेव्हा तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येकासाठी अगदी मनापासून काम करणारी मंडळी आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा खुलती आहे म्हणजेच मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 परामध्ये आदरणीय राहुल मेहता साहेब, कृष्णा बापना साहेब, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. स्वागत स्वागत आणि सुस्वागतम. खऱ्या अर्थानं सुस्वागतम करताना फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कष्टानं खुलवणारी घरं आणि प्रत्येकाच्या मनातील घराघरातील प्रत्येक भिंतींना आपल्या परीनं कष्ट देत मात्र प्रेमानं नवघरकुल उभं करणारी ही मंडळी म्हणजे मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा राहुलबाई मेहता आणि कृष्ण बापनासाहेब, त्याचबरोबर ओंकार कन्स्ट्रक्शनचे प्रतीक शेठ खोत यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची नकद राशी आणि कचर ठाकूर साहेब उलवे, कचरजी ठाकूर साहेब उलवे यांच्याकडून 5,000 नकद राशी या स्पर्धेसाठी लाभते आहे. आपलंही मनपूर्वक आभार. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतो. या पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आणि मानसन्मानाबरोबर आऊ भगतही केला जातोय. वेलकम वेलकम आणि वेलकम आणि वळूया आपण लगेचच या सामन्याकडे. आज उलवे नोड परिसरामधील प्रत्येक माणसाला असं वाटत असेल की फटाक्यांची आतिषबाजी पाहून की आज दिवाळी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. परंतु नुकतंच ज्यांचं आगमन पाहिलं, राहुल मेहता फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळालं. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाज ओंकार नाईक गोलंदाजीच्या मार्कवर. रन आतापर्यंत झालेत 6 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते उटाफटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, रनआउटची संधी. बॅट्समन पोहोचलाय तोपर्यंत क्रीजमध्ये. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ओंकार नाईक एक महत्त्वपूर्ण गोलंदाज. कमी वयामध्ये भरपूर चांगली भरारी टीम जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या दरम्यान खेळत असताना या गोलंदाजाने घेतली. आज रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या नावाने हा मात्र संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 रन. हलक्या त्याने दिशा दिली, पॉइंटला फिल्डर होता. रनआउटची संधी पुन्हा एकदा होती, परंतु सलग 2 संधी आतापर्यंत गमावल्यात. बॅट्समन भरपूर वेगाने धावतात. एक ओव्हरचा खेळ या क्षणाला मात्र जरूर कम्प्लीट होतोय आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे बिनगडी बाद 8 रन.
खेल पाहायला मिळाली. डावखुऱ्याचा गोलंदाज समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला पार्थ चंदनच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मोठे फटके लगावण्यापासून रोखले गोलंदाज ओंकार नाईकने. या क्षणाला देखील पहिल्या बॉलवर फक्त एक सिंगल जितेश राऊतने पूर्ण केली आणि एक रनच्या साह्याने 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, चेंडू चालला आहे डीप कव्हरमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल तो जज करेल, उचलून फेकेल. फेकी चांगली होते. बामणडोंगरी या टीमचा जर विचार केल्यानंतर पूर्णपणे प्रत्येक खेळाडू 100%च्या 100% मात्र पूर्ण खऱ्या अर्थाने एफर्ट्स देताना ते आपल्याला पाहायला मिळतात. जीत कोत डीप कव्हरला तैनात आहे एक सिंगलच्या साह्याने. आता मात्र 10 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष्य सेट करण्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावी लागेल. हा बॉल देखील लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली बॅट्समन जितेशने. एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहे हा बॅट्समन, परंतु सध्याची स्थिती जर आपण पाहिली, टॉस जिंकला टीम रुद्रवीर स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भरपूर बहुचर्चित सध्याच्या घडीला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर फटका चांगला आहे, ज्याची अपेक्षा होती त्या अपेक्षांचं रूपांतर आनंदामध्ये होतोय. हा येतोय षटकार. ज्या फटक्यांपासून वंचित होता बोनकोडे संघ, परंतु सध्याची या घडीला या बॉलवर एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला, डीप स्क्वेअर लेगला स्ट्रोक केला बॅट्समन जितेश राऊतच्या बॅटमधून. षटकार आल्यानंतर धावफलकाची गती वाढली. टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमची. आदित्य पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेज तरार गोलंदाज, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रनसाठी कॉल दिला जाईल, परंतु बॅट्समन रोखतोय. बोनकोडे टीमच्या प्रत्येक बॅट्समनसाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 षटकार जर लगावले तर नितेशदादा म्हात्रे बोनकोडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झालं आहे. ज्यावेळेस आपल्या गावचा संघ खेळतो त्यावेळेस ॲज अ समर्थक म्हणून प्रत्येकाला अपेक्षा असते की खेळाडू चांगले खेळावेत, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा, विजय संपादन होऊन पारितोषिक जिंकून आपल्या गावामध्ये ते पारितोषिक यावं ही प्रत्येक समर्थकाची इच्छा असते. सेकंड रन देखील या ठिकाणी पूर्ण होते. थोडीशी मिस फिल्डिंग, अशा धावा रोखाव्या लागतील टीम रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ झाला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19 रन. पहिल्या ओव्हरमध्ये ओंकार नाईकने धावा खर्च केले 8 आणि सेकंड स्पेल हाताळलं गोलंदाज आदित्य पाटीलने आणि त्याने मात्र धावा खर्च केल्या त्या म्हणजे 11 धावा. सुमधुर संगीत डीजे मास्टर सूरज HDC याच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. अल्पावधीमध्ये संगीत डीजे क्षेत्रामध्ये चांगली भरारी या डीजे मास्टरने घेतली, कारण ज्या प्रकारे 2008 साली आपल्या भारत देशामध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डीजे वाजत गेला. टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर देखील वाढताना पाहायला मिळतोय, कारण खचलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन हे जीवनामध्ये आहे ते म्हणजे संगीत. आणि एक सुमधुर संगीत डीजे मास्टर सूरजच्या माध्यमातून ऐकायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजीसाठी कल्पेश ठाकूर. गेले अनेक वर्ष बामणडोंगरी टीमसाठी भरपूर चांगली भूमिका या खेळाडूची राहिली. पहिला बॉल कल्पेशचा बिगिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये, हा झेल टिपेल की काय, नियंत्रण थोडंसं चुकलं. बॅकअपसाठी फिल्डर नव्हता, परंतु या मोमेंटला रनआउटची संधी होती.
बॅकअप साठी फिल्डर नव्हता आणि त्याचं प्रात्यक्षिक मिळालेल्या संधी ही संधी गमावली. कल्पेश ठाकूरने जेलची संधी देखील होती ती संधी देखील गमावली. त्यानंतर रनआउटची संधी होती परंतु बॅकअपसाठी फिल्डर नव्हता त्या कारणाने त्याने थ्रो केला नाही. संदीप भगत यांच्या माध्यमातून देखील बोनकोडे टीमकडून कुठल्याही बॅट्समनने जर सलग 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज संदीपजी भगत यांच्या माध्यमातून देखील जाहीर झाले. वेलकम चेतन दादा खारकर, सी के बिल्डर्स अँड वेल्पर्सचे ते मालक आहेत. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते एकेरींच्या साह्याने. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 रन 22 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठे फटके लगावण्यापासून रोखले आतापर्यंत बोनकोडे टीमने बोनकोडे टीमला कट करण्याचा प्रयत्न परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. ही गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल. रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमला आज सौकार. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली त्यानंतर चौकार. पोटाफटका खेळण्याचा प्रयत्न झाला. ओलांगो कार्पेट डिगमध्ये फिल्डर आहे मिडविकेटला. चांगल्या दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळते. आज जीवदानी बामणडोंगरी संघ मात्र रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या नावाने खेळतोय. या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेलाय ते म्हणजे मोरावी गावचे आदरणीय राजेशजी चिंतामण पाटील यांचे चिरंजीव आहेत रुद्रवीर आणि आज त्यांच्याच नावाने हा संघ मात्र पुरस्कृत केलाय. या स्पर्धेमध्ये गोलंदाज सज्ज होते. फटका तर जरूर या मोमेंटला देखील चांगला दर्जाचा पाहायला मिळाला परंतु डीपमध्ये फिल्डर होता शुभम पाटीलने टिपल्या हा झेल आणि बोनकोडे संघाला पहिला धक्का. आणि धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये परशुराम साठे. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल कल्पेश ठाकूर याच्या खात्यातला. 27 रन न्यू बॅट्समन परशुराम साठे. परशुराम साठे साठी बॉल बिगिट केलाय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतानाच आक्रमण हा येतोय लॉंग अँड हाय हा षटकार. चेतन खारकर यांना विनंती करेन आणि रुपेश दादा आपल्याला विनंती करेन की देवराम भगत साहेब कोंबड भुजे यांचा इथे येतो जित मान सन्मान करायचा आहे. उत्तम मानचा सन्मान इथे मात्र होताना आपण पाहतोय आदरणीय देवराम भगत साहेब धन्यवाद. आणि वळूया आपण या आणखीन एका सुंदर सामन्याकडे. ओवर टू कमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल बिगिट केलाय
अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक षटकाराने स्वागत केलं जीत खोचं. चंदन यांच्या माध्यमातून आपण पहिल्या सेला मोठा फटका आला. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. तर डी आर एस पंच फेअर डिलेवरी. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकाराच्या साह्याने 39 रन. चला टीम कॅप्टन मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमचे कॅप्टन सचिनजी नाईक आणि कायरा स्पोर्ट्स गोटेकर बी या टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टॉससाठी तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर जरूर झाली. तर वेलकम सचिनजी नाईक मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पंच ऑन फील्ड डिसिजन द्या. बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धक्का टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. परशुराम साठे यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 षटकार जर लगावले तर राकेशदादा मोहिते यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झाले. पार्थ चंदन या ठिकाणी बाद होते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वतः टीमचा कॅप्टन अपकमिंग यंगस्टार खेळाडू बोनकोडे 11 टीमचा विनीत दैवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये या टार्गेट सेट करणाऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील बोनकोडे टीमला एक मोठं लक्ष्य सेट करण्यासाठी. त्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये जर 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर पाहायला मिळेल टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचा. तर चला कायरा स्पोर्ट्स गोटेकर बी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. विनीतसाठी हा बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता. चेंडूफाईचा संपर्क तुटल्यानंतर थेट विकेटकीपर तेजस म्हात्रे संदेश पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. या बॉलवर देखील एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 40 रन आतापर्यंत होतात. पहिल्या मॅचमध्ये 20 रनचं टार्गेट आपण पाहिलं. दुसऱ्या मॅचमध्ये 27 रनचं टार्गेट पाहिलं. तिसऱ्या मॅचमध्ये 25 रनचं टार्गेट पाहिलं. परंतु चौथा सामना असा प्रेक्षकांना पाहायला मिळालाय की जास्तीत जास्त धावा होताना पाहायला मिळतात. फटका चांगला आहे परशुराम साठेच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा फटका 4 रनसाठी हा चौकार.
या बॅट्समन ने लगावलाय. गोलंदाज जीत खोत अपकमिंग यंगस्टार खेळाडू आहे. अंडर 19 च्या स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर देखील पुन्हा एकदा भिरकावून दिलाय थेट आमच्या व्यासपीठाला. मॅट्रिक ट्रॉफी 2023-24 ला मानवंदना देणारा हा षटकार. या शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका आलाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 50 आणि 51 रनचं टार्गेट असेल टीम रुद्रवीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीम समोर. आणि जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तुमच्या समोर एक गोड आवाज रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामवंत समालोचक अर्थात दीपक पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण वळूया ज्यांच्या नावानं ही स्पर्धा. हे नाव नाही मित्रांनो तर खऱ्या अर्थाने ब्रँड आहे. आपल्या कष्टानं ज्यानं आपलं घरकुल सजवलं आणि प्रत्येकाला घराघराला किंवा प्रत्येकाच्या मनातलं घर ज्या निर्माण करून दिलं. मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा राहुलभाई मेहता यांना मी विनंती करेन. दादा प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय राहुलभाई मेहता कृष्णाबाई बापना या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन सन्मान स्वीकारायचा. रुपेशभाई मोहिते आणि सुजित मोकळसाहेब यांच्या शुभा हस्ते इथं सन्मान केला जाईल. मित्रांनो एकदा चेहरे पाहून घ्या कारण यांनी फक्त घरं नाही बनवली तर माणसांच्या मनामध्ये सुद्धा आपलं घर निर्माण केलं. प्रत्येकाला माणुसकीचं घर देत आपल्या परीनं प्रत्येकाच्या मनामध्ये घरकुल बनवणारी ही मंडळी म्हणजे राहुलबाई मेहता. कारण खऱ्या अर्थानं क्षमता असेल तर तुम्ही यशाचा डोंगर सहज पार करू शकता. आणि राहुलभाईनी आणि कृष्णाबाई बापनांनी मात्र ही माणुसकीची नाती जोडली आणि प्रत्येकाला आपला माणूस बनवत माणुसकीचं नवं झाड लावलं. फक्त घर बांधणं हे काम नाही तर अनेक सेवाभावी संस्थांना एकत्र घेत गोरगरीब जनतेसाठी ही दोन्ही मंडळी सदैव उपयोगी पडली आहे. कारण वावड्याच्या मैदानावरती काय सुंदर स्पर्धांच्या वतीनं होत आहेत आणि त्यावेळेला मात्र त्यांच्या वतीनं अनेक गरजू गरीब प्रत्येक क्षेत्रामधल्या माणसांना मदत त्या मंडळीनं केली आहे. त्या राहुलबाई मेहता आणि कृष्णाबाई बापना यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. गोठेकर बी संघाचा संघ नाही गोठेकर बी संघाचा संघ नाही आपण आला असं तर लगेच यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय राहुलभाई मेहता आणि कृष्णा बापना साहेब माणुसकीचं झाड लावणारी मंडळी आहे आणि माणुसकीच्या झाडाला असंख्य फळं ही माणुसकीची देतात. वेलकम. आपलं सर्वांचं स्वागत. आणि एक सूचना मात्र येते की रस्त्यावर ज्यांनी गाड्या पार केल्यात त्या गाडी मालकांना विनंती आहे की आणि सोसायटीच्या गेटसमोर ज्यांनी ज्यांनी गाड्या पार केल्या त्यांनी आपल्या गाड्या जरा बाजूला पार करा कारण ट्राफिक झाली आहे आणि काही गाड्या काढायच्या आहेत त्या निघत नाही आहेत. तर विनंती करतो की आपण प्लीज आपल्या गाड्या बाजूला लावा. त्या दरम्यान एक सन्मान बोनकोडे गावचे उद्योजक आदरणीय नितेश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो आहे. दादा आपण याने आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय नितेश शेठ म्हात्रे सर उद्योजक बोनकोडे यांना विनंती करतो आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर नितेश शेठ म्हात्रे या प्लीज आपण. आणि त्याचबरोबर तृषांत मडवी आशु म्हात्रे निलेश शेलार प्लीज आपण सगळ्यांनी या. तृषांत मडवी आशु म्हात्रे निलेश शेलार यांचा सन्मान मिलिंद म्हात्रे करतील. पहिल्यांदा इथे मात्र आपण पाहतो नितेश शेठ म्हात्रे यांचा सन्मान इथे होतो आहे. यशवंतदादा वावळेकर साहेबांच्या शुभा हस्ते आणि रुपेशदादा मोहिते यांच्या शुभा हस्ते मात्र सन्मानित होताना नितेश शेठ म्हात्रे. आपला बहुमूल्य वेळ आपण दादा इथे दिलात याबद्दल आपले विशेष आभार आणि स्वागती. यानंतर तुषांत मडवी आशु म्हात्रे आणि निलेश शेलार या तिघांना मी विनंती करेन प्लीज आपण या. आपला सन्मान मिलिंदजी म्हात्रे यांच्या शुभा हस्ते केला जाईल. या आपण प्लीज. तुषांत मडवी आशु म्हात्रे आणि निलेश शेलार यांचा सन्मान मिलिंद म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
तुषांत मडवी आशु मात्रा आणि निलेश शेलार प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ओमकार कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा प्रतीक शेठ खोत यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची नकद राशी आणि कचेरा ठाकूर साहेब उलवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून आली आहे. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि ज्यांचा आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर सदैव राहतो ते मॅट्रिक्स लँड्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा आदरणीय राहुलबाई मेहता आणि त्याचबरोबर कृष्णा बापना साहेब यांचाही आम्ही मनस्वी आभार प्रकट करतो आहे. वळूया, उत्तरार्ध कसा रंगेल, कशा प्रकारचा खेळ राहील, धावा आजच्या या रजनीमधल्या सर्वात जास्त बनल्या, कशा प्रकारचा खेळ राहील. तत्पूर्वी गोटेकर बी संघाच्या संघनायकाला हा मात्र अंतिम पुकार आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया आपण दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर आणि ग्रामस्थ मंडळ तरघर आयोजित स्वर्गीय सौभाग्य संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून वळतोय मी मैदानाकडे. केबी काका मैदानावर उपस्थित असलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सामना पाहायला मिळतोय रुद्रबीर स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र बोनकोडे 11 बोनकोडे 51 धाबांचं टार्गेट. मघासपासून धाबा होत नव्हत्या परंतु या मॅचमध्ये मात्र भरपूर धाबा चेपल्यात त्या बॅटिंग करत असताना बोनकोडे संघानं आणि 51 धाबांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील मोस्ट फेवरेट प्लेअर यावेळेस मात्र सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. याबाबतचा हा फटका मिस टायमिंग झालाय आणि मिडॉनच्या फिल्डरला आहे संधी. बिग विकेट मैदानाच्या बाहेर सगळ्यात मोठा हादरा रुद्रवीर स्पोर्ट्स क्लब जीवदानी बामणडोंगरी टीमला. तकदीर पाटील डिपार 0 ओव्हर 0 वर मात्र पहिला धक्का. राहुलबाई मेहता यांना विनंती करेन आणि बापना सरांना की आपल्या शुभाशे टॉस करायचे. गोटेकर बी आणि दारावे अयांश 11 मचिंद स्मृती दारावे आणि त्याचबरोबर गोटेकर बी या दोन संघांदरम्यान नाणेफेक केली जाईल. तर कायरा स्पोर्ट्स गोटेकर राहुल मेहता सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभाशे नाणेफेक करायचे. सामना 4 षटकांचा असे नोंद घ्या. तर पहिला धक्का मात्र बसलाय तकदीरला, खातही उघडू दिलं नाहीये ते मोसीम बलोचनं आणि 0 वर मात्र त्याला बाद केलाय. सगळ्यात मोठी विकेट करणं तकदीरचं राहणं फार गरजेचं असतं. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजेच अयांश 11 मचिंद स्मृती दारावे संघाच्या बाजूनं. सचिन काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. याचं मुख्य कारण? कारण की सर्वच प्लेयर अवेलेबल आहे तर गोलंदाजच्या जोरावर आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ताकदीचा संघ आज पुन्हा तुम्ही एकत्र येणार आहात तर गोटेकर बी संघाची ताकद करणं रायगडमध्ये येऊन खूप छान त्यांचा खेळ राहिला आहे, त्या संघाविषयी काय सांगशील? हो, आमचा एकदा सामना झाला आणि त्यांनी आम्हाला पराभूत केलं होतं तर तीच आम्ही संधी घेतोय की त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच फलंदाज तिकडे मात्र बाद झाला आणि एक संधी मात्र मिळते. गोटेकर बी संघाचा संघ नाही काही, दारावी संघाची ताकद खूप मोठी आहे कारण गोलंदाज फलंदाज चांगला संघ आहे. त्या संघाच्या विरुद्ध खेळताना आपली रणनीती नेमकी काय असणार आहे? नक्कीच एक मॅच झालेली आहे आणि एक आम्ही जिंकलेलो आहे आणि सेकंड मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. जिंकण्याचा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं खूप दूरवरचा प्रवास करताना शहापूरवरून तुम्ही येता इथपर्यंत प्रवास आहे, त्या प्रवासाचा ट्रेस आपल्याला कधी मॅचमध्ये दिसतो का? सवय झालेली आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोघांनी थांबायचं थोडंसं, दोघांचाही सन्मान इथे होणार आहे. रुपी दादा विनंती करेन, यशवंत दादा आपल्या शुभाशे दोन्ही या संघनायकांचा सन्मान करायचा कारण दारावे संघाचा हा स्टार खेळाडू सचिन नाईक आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं गोटेकर बी अगदी शहापूरवरून ह्या टीम आलेत. त्या दोन्ही संघांच्या संघनायकांचा इथे मात्र येतोचित मान सन्मान या मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 पर्वामध्ये केलं जात आहे. विशेष स्वागत आणि वळूया आपण पुन्हा एकदा या कॉमेंटरी बॉक्समध्ये सज्ज आहेत दीपक पाटील सर. मोसीम बलोच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर, भानुदास सुद्धा परतलाय कट करण्याचा प्रयत्न, अगदी खडेखडे स्ट्रोक रोहितला. इथून मात्र इनिंग्स सजवावी लागेल, सोपं नाही आहे. 51 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये इथून मात्र पूर्ण करणं, परंतु बामणडोंगरी संघ आहे
आजपर्यंत मात्र संघर्ष अनेक वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. सध्याच्या घडीला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-1 अशी नाजूक परिस्थिती आहे, परंतु मार्ग काढावा लागेल या परिस्थितीमधून. संदेश गोंधळी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. ओव्हर द स्टंप स्टार्ट बा बॅट नॉन साईडला. रोहितला एकापेक्षा जास्त सापडणार नाहीये धाव. सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 2 आकड्यावर. प्रचंड दबावाखाली आता मात्र पाहायला मिळेल तो रुद्रबीर स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी. रुद्रबीर म्हटलं की प्राजेजी पाटील मोराबे यांनी पुरस्कृत केलेला संघ. नुकतीच झालेली मोराबेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज बामण डोंगरी संघानं मात्र रनरअप संघ राहिला होता. द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिला होता हाच रुद्रवीर बामण डोंगरी संघ. पाहूया उलवे नोडमध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतो. इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या वरतून चान्स होती त्या ठिकाणी. आणि हा झेल जर घेऊ शकले असते ना मी तर म्हणेन जवळजवळ मॅच खिश्यात घालता आली असती. कारण संदेश गोंधळी त्या ठिकाणी भेटला असता. 2 मात्र धावसंख्या पुढे जाईल आणि या 2 बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचले 4 आकड्यावर. बरेचसे प्रेक्षक आमचे पहा गाडी पार्क करत असताना जरा प्रॉपर रीतीनं आपण गाडी पार्क केले की नाही हे चेक करा. कारण बराचसा खोळंबा मात्र होतो ट्रॉफिकला. बऱ्याच जणांना गाड्या काढाव्या लागतात, अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं विनंती करून एकदा पुन्हा एकदा गाड्यांकडे जा आणि एकदा बघा प्रॉपर रीतीनं पुन्हा एकदा पार्क करा. बऱ्याच वेळाला मॅच पाहायला घाईघाईत येतो आणि कशा पद्धतीनं पार्क केली जाते. त्यामुळं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे की मध्ये मत कोणीही पार करू नका. तर पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर 2-4, 51 टार्गेट आहे. म्हणजेच काय तर 47 इथून अजूनही करायच्या आहेत उरलेल्या 18 बॉलमध्ये. लक्ष थोडंसं कठीण दिसतंय परंतु संदेश गोंधळी मैदानामध्ये आहे. आणि बामण डोंगरी संघाची फलंदाजी म्हटली तर अगदी डेप्थ आहे. अगदी खोलवर तुम्हाला पाहायला मिळेल. रोहितला चांगली संधी मिळाली या मॅचमध्ये. समोर बोनकोडेसारखा दिग्गज संघ जरूर असला तरीसुद्धा आपल्यामध्ये असलेल्या क्वालिटीज आपल्यामध्ये असलेल्या क्षमता मात्र इथे सिद्ध कराव्या लागतील त्या रोहितला. आणि हे टॅलेंट आता मात्र सादर करावं लागेल. कारण तकदीर आणि भानुदास अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय आणि या कठीण परिस्थितीमधून इथून मात्र मार्ग काढायचा आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय मोहन दीक्षित. पहिला बॉल या षटकामधला. बॅकफुटला जाऊन पोल करायच्या तयारीमध्ये होता रोहित. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅकफुट स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. 1 धाप येते. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आत्तापर्यंत 5 आकड्यावर. 5 ऑन अ बोर्ड. सुरुवातीला बामण डोंगरीच्या गोलंदाजीमधून सुद्धा आपण पाहिलं तर ओंकारच्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. आदित्यनं 11 दिल्या होत्या परंतु कल्पेशला 14 आणि जीत महागडा ठरला 17 धावा त्यानं खर्च केल्या. म्हणजेच काय अगदी चढत्या क्रमानं धावसंख्या मात्र देत गेला बामण डोंगरी संघ. आणि सुरुवातीच्या मॅचेस आपण पाहिल्या 3 मॅचेसमध्ये बिलकुल धावा होत नव्हत्या परंतु या मॅचमध्ये मात्र भरभक्कम धावसंख्या उभी राहिले. आणि असं असताना मात्र दबाव जरूर पाहायला मिळेल तो बामण डोंगरी संघावर. पहा फ्लाइटेड डिलिव्हरी होती यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट कम बॅक करत असताना रुद्रबीर स्पोर्ट जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी मच नीडेड सिक्सर. संदेश गोंधळीच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. मिळतंय त्याचमुळे म्हटलं मी संदेश गोंधळी जोपर्यंत असेल ना खेळपट्टीवर तोपर्यंत या धावा त्यांच्यासाठी फार मोठ्या नाही आहेत. आजपर्यंत असे बऱ्याच वेळेला इम्पॉसिबलला पॉसिबल केलंय या टीमनं. अगदी हलक्या हातानं मात्र पहा सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. आणि स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. अपीलकडे लक्ष दिलं मोहन दीक्षितनं आणि त्याची संधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या. दुहेरी धावांचं योगदान मात्र. धावसंख्या 2 पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 13 आकड्यावर. 13 ऑन अ बोर्ड नाव. 13 धावा. धावसंख्येला वेग वाढवण्यास सुरुवात केली आणि ते करावंच लागणार आहे कारण टार्गेट मोठं आहे. संदेश गोंधळीला मात्र फार मोठी जबाबदारी येऊन पडले. फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय काऊ फेसकडे. वेगवान स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण तर त्या ठिकाणी चांगलं झालंय. रन्स मिळतील बामण डोंगरीला 2. 2 बरोबरीनं मात्र धावफलक पुढे सरकलं जात आहे. हेच करायचंय. इथून मात्र एखादा मोठा फटका डबल्स सिंगल्स डबल्सनं स्कोरकार्ड सातत्यानं हालता ठेवला. प्रेशर आपोआपच गोलंदाजांवर येतो. सध्याच्या घडीला जो प्रेशर होता बामण डोंगरी संघ काही अंशी का होईना काही प्रमाणात थोडासा रिलीज झाला असेल.
मागच्या 3 बॉलवर 10 धाबा मिळवल्यात, 15 स्कोर जाऊन पोहोचलाय, 15 रन्स, चांगली मॅच पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग केवी काका मैदानावर मात्र उपस्थित आहेत. सगळ्या क्रीडा संघांचं हार्दिक असं स्वागत आहे. फुल टॉस बॉल होता यावेळेस, मात्र ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑफ कडे, एकच जावेत आहे, सिंगल रन. फुल टॉसला थोडंसं क्षेत्र वेगळं निवडलं असतं तर कदाचित धाबा मिळाल्या असत्या. त्यामुळे बऱ्याच वेळेला फुल टॉस आल्यानंतर सुद्धा फलंदाज गोंधळून जातात, हा फटका एक्झॅक्टली कुठे खेळायचा, कारण अगोदर थोडंसं मनामध्ये असतं, प्री डिसायडिंग असतं की मला या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा फुल टॉस पडतो ना, तेव्हा थोडासा गोंधळ निर्माण होतो फलंदाजांकडे, आणि मग याच फुल टॉसवर मात्र टाईम करणं जड जातं. इथे सिंगल मिळाली संदेशला, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 आकड्यावर. रोहित मात्रे ऑन स्ट्राईक नाव. यावेळेस मात्र फटका पहा गल्लीला बीट करत चाललाय, रोहित मात्रेच्या बॅट मधून येतोय थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं चौकार. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये गेअर टॉप गेअर टाकलाय, 16 धाबा मात्र खर्च केल्या त्या मोहन दीक्षितनं. आणि 2 ओव्हर्स नंतर 20 म्हणजेच काय, तर 2 ओव्हर्स मध्ये आता 31 धाबा करायच्या, 31 नीडेड नाव. आता 15.5 सरासरीनं म्हणजेच काय, त्या मैदानावर धाबा होऊ शकतात. आणि बामणडुंगरी संघ आहे, हार मांडणाऱ्यांपैकी हा संघ नाहीये, कधी बाजी पलटवेल ना याचा नियम नाहीये. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्या, ठाण्याचं टेनिस क्रिकेट असू द्या, पालघरचं असू द्या, कुठेही जाल बामणडुंगरीचा मात्र विजयाचा गुलाल अनेक अनेक मैदानावर मात्र आम्ही पाहिलाय. असं कोणतं मैदान सोडलेलं नाहीये ज्या मैदानावर मात्र या बामणडुंगरी टीमचं नाव तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला मोस्ट फेवरेट टीम म्हणून या संघाचा मात्र डंक आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनजी पाटीलचे गुणसंख्या लेखक, प्रणयजी मात्रे मोराबे जबाबदारी सांभाळत असताना. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. विघ्नेश पाटील गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय, समोर संदेश गोंधळे आणि रोहित मात्रे अशी जोडी मैदानामध्ये, परंतु मॅच मात्र कमालीची रंगणार. आणि त्याकडेच मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. उलवे नोडमध्ये मात्र मोठ्या संख्येनं बामणडुंगरी संघाला चिअर्स करण्यासाठी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आणि याचाच फायदा मात्र बामणडुंगरी संघ आज मैदानामध्ये उठवणार का, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. लॉंग रन अप आहे, विघ्नेश पाटील गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफ कडे, तिथे सिंगल पहा, थ्रो स्ट्रायकर एंडला, म्हणजेच काय बोलकडे संघानं रणनीती आखले. काही झालं तरी आता संदेश गोंधळीला नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचा आहे, ही चांगली संधी मिळाली आहे. आणि जेणेकरून जेवढ्या जास्त वेळ मात्र संदेश गोंधळीला आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला व्यतीत करता येईल ना, तेवढा मात्र विजयाचे चान्सेस वाढत राहतील. हाच विश्वास कदाचित बोनकोडे संघाच्या आता सहकाऱ्यांना असावा, आणि त्याच दृष्टिकोनातून पावलं टाकली जातात. परंतु रोहित मात्रे सुद्धा तेवढाच विस्फोटक फलंदाज आहे. आज संधी मिळाली, या संधीचं सोनं करावं लागेल रोहितला. इथे मात्र संपूर्ण उलवे नोडची प्रेक्षक वर्ग बघतात त्याला, इथे चांगला फटका कव्हर्सला. मात्र क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, किंवा पॉइंटला सिंगल मिळते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल, 22 धाव स्कोर कार्डवर लागले. थोडं थोडं अंतर आता मात्र वाढत जाईल, कारण प्रत्येक एक दोन चेंडू मागे एखादा मोठा फटका येणं गरजेचं बनलंय, आणि तीच गरज पूर्ण करावी लागेल इथून मात्र या दोनही फलंदाजांना. खेपट्टीवर आता मात्र पूर्णपणे सेट झालेत, स्थिरावलेत, आणि या संपूर्ण मैदानाचा, केबी काका मैदानाचा भरपूर अंदाज आहे या दोनही फलंदाजांना. राऊंड असम्सनं पाठीमागे खेळला हा फटका, शॉर्ट फाईन ने गेला, मात्र बॉल स्टॉप झालाय. एक जाव इथून मात्र, तिथून चेंडू निघाला असताना तर संदेशला जरूर धाबा मिळाले असते. आणखीन एक धाव, कमालीची बॉलिंग मात्र करतोय विघ्नेश पाटील. थोडस बामणडुंगरीच्या विजयामध्ये विघ्न घालण्याचं काम करतोय, स्मार्ट बॉलिंग आतापर्यंत. पहिल्या 3 बॉलवर डोकं वर काढू दिलं नाही या गोलंदाजानं, आणि त्याचमुळे बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ मात्र काहीसा कमबॅक करत असताना. स्वप्नील नाईक, ओमकार नाईक यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेशचा हा बॉल शॉर्ट ऑफ लाईन, दाखू टप्प्याचा बॉल, परंतु इथून मात्र स्लोवर वन करण्याचा प्रयत्न होता, स्क्वार कट केलाय. डीप पॉइंटला जरूर त्या ठिकाणी 2 धावा मिळतील, संधी होती, रूम मिळाला होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्यामुळे 2 मिळाल्या. परंतु इथून लवकरात लवकर एखादा मोठा फटका शोधावाच लागेल या ओव्हरमध्ये, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये मात्र काही खरं नाहीये.
रोहित मात्रेनं जरूर सिंगल डबल्स एखाद्या चौकारानं हा धावफलक पुढे नेलाय, परंतु 24 चेंडूंची मॅच आहे हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे. 4 चेंडू संपलेत आत्तापर्यंत विघ्नेश पाटीलचे, स्कोरकार्डवर लागल्या त्या 25 धाबा, म्हणजेच काय तर निम्म अंतर पार झालंय. अजूनही 26 धाबा करायच्या त्या मॅचमध्ये, चेंडू बाकी आहेत ते 8. चांगला बॉल होता, काय चेंडू पळायला मिळालाय. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर रोहित मात्रेला निष्प्रभ करणारा चेंडू, सटीक यॉर्कर आपण म्हणतो ना, अगदी डेप्थ मध्ये अगदी खोलवट टप्प्याचा हा बॉल. इथं मात्र रोहितला बिलकुल पाहायला गेलं तर बॅटला स्पर्श सुद्धा करू दिला नाहीये या चेंडूनं. एवढं परफेक्शन मात्र, एवढी अचूकता मात्र गोलंदाजीमधून पाहायला मिळाली ती विघ्नेश पाटीलच्या. हा महत्वाचा चेंडू आहे, इथे मोठा फटका पाहिजे परंतु असं काही घडत नाहीये. इथून चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं सरकलाय, ही एकेरी धाव फक्त येते. कम्मालीचं षटक मात्र हाताळलं गेलंय विघ्नेश पाटीलनं, खऱ्या अर्थानं विघ्न घातलंय ते रुद्रबीर स्फोट जीवदानी बामण डोंगरी टीमच्या विजयामध्ये. आता मात्र थोडीशी स्मशान शांतता बामण डोंगरीच्या पॅवेलियनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी शांतता त्यांच्या गोटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थोडेसे धाबे दणाणले असतील तेजस मात्रे आणि कंपनीचे, कारण या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6. 6 धावा आल्यात, त्यामुळे स्कोरकार्डवर लागल्यात त्या 26 धावा. शेवटच्या षटकामध्ये 25 करायचे आहेत, 25. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथे आता बरेच जण विचार करत असतील तकदीर पाटील असायला हवा होता, भानुदास मात्रे असायला हवा होता, कारण हे दोन फलंदाज नेहमीच आक्रमक खेळ करतात. चार हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेतात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून, मात्र त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सगळ्या क्रीडा रसिकांचं केबी काका मैदानावरून हार्दिक असं स्वागत. लोवरफुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, पहा बॅट चेंज करत दोघांनी सिंगल कम्प्लीट केले. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल, 4 षटकार मारावे लागतील तरच या मॅचमध्ये मात्र काही जमेल. सुरुवातीला शेवटला पहिली 2 षटकं बऱ्यापैकी होती, परंतु तदनंतर मात्र कल्पेश आणि जीतनं मात्र मजबूत धाबा दिल्या. मंगेश मात्रे यांच्याकडून पारितोषिक घेते. बामण डोंगरी संघानं जर हा सामना जिंकला 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 24 धाबांची. बामण डोंगरी संघ आहे, कधी काय करेल याचा नेम नाहीये, परंतु सध्या स्थितीला मात्र संघ संकटामध्ये सापडलाय, विश्वास ठेवावा लागेल. इथून मात्र संदेश गोंधळेल आपल्या क्षमतेवर. चांगला चेंडू होता, खोलवट टप्प्याचा हा बॉल खोदून जरूर काढलाय, धाव घेताना दिसत नाहीये संदेश, म्हणजेच काय तर इथून मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. आता मात्र हे अंतर कठीण होईल. 4 चेंडू आणि 24, 4 चेंडू आणि 4 षटकार. बामण डोंगरी संघ आता मात्र गडद पराभवाच्या छायामध्ये पाहायला मिळतोय. पहा गोलंदाजी काय होते, लोवर फुल टॉस बॉलवर नाही षटकार मारताय तिथून मात्र, आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळाले. फुलर लेन चेंडू हाताळले गेले, विघ्नेश पाटीलनं जे षटक टाकले ना हे विजयाकडे नेणारं ठरलंय बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. उलवे नोडमधील प्रेक्षक काही आता मात्र नाराज झालेत बामण डोंगरीचा परफॉर्मन्स पाहून, आणि बरेच जण मोठ्या आशेनं मात्र आले होते मैदानावर, परंतु त्यांची आज सपशेल निराशा झाले, घोर निराशा केली ती जीवदानी स्पोर्ट्स क्लबनं. यावेळचा हा चेंडू बॅटची इनर एज घेऊन चालला, अगदी लॉंग स्टॉप, बॉल जाईल सीमारेषा पार, 4 धावांकरता चौकार जरूर येते, परंतु हा चौकार मात्र पुरेसा नसेल, थोडंसं पराभवाचं अंतर मात्र कमी करेल हा चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल ते बामण डोंगरी टीमला. क्रॉस बॅटेड हा फटका, यावेळेस मात्र आडबा पॅटनं फटका चांगलाय, उशीर झाला या फटक्यांना. रोहितच्या बॅटमधून मिडविकेटला मात्र एक चौकार येतोय, आणि या चौकाराच्या 6 टीमची टोटल पुढे सरकेल. शेवटचा 1 चेंडू आणि गरज असेल ती 15 धाबांची. चुकलं कुठे आता मात्र कॅल्क्युलेशन करत असेल बामण डोंगरीकर, कारण असे मॅच सोडणाऱ्यांपैकी हे नाहीयेत. यावेळेचा हा चेंडू सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये, रोहित मात्रे बाद झालाय, आणि उलवे नोड मध्ये मात्र रुद्रबीर स्पोर्ट जीवदानी बामण डोंगरीला मात्र पराभवाचा धक्का दिलाय तो बोनकोडे 11 बोनकोडे टीमनं. अभिनंदन बोनकोडे टीम, हार्दिक अभिनंदन. घरच्या विभागामध्ये खरं तर लोळवलंय बामण डोंगरीला आज मैदानामध्ये. एक्सपेक्ट नव्हतं सगळ्या प्रेक्षकांना, परंतु हे घडलंय. कमाल परफॉर्मन्स बोनकोडे टीमचा.
या दरम्यान खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खोलते आहे, ज्यांच्या नावानं ही स्पर्धा रंगते आहे आणि ज्यांचं 100% योगदान या स्पर्धेला लाभलं आहे ते मॅट्रिक्स लँड्स अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा राहुलभाई मेहता आणि कृष्णा बापना सर, हे मात्र आपल्याला